नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर कौस्तुभ दादा यांचा अनुभव शेअर करणार आहे. दादा म्हणतात, मला अलीकडे काही महिन्यांपूर्वी ब्लॉकेजेसचा त्रास होऊ लागला. माझ्या उजव्या बाजूला मेंदूपर्यंत रक्त पुरवठा होण्यास अडथळा येत होता. त्यामुळे मला चालता चालता डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे, तर कधीकधी उजव्या हातापायास बधिरता येणे असं वारंवार घडू लागलं. मला कल्पना येत होती की आता मेडिकल ट्रीटमेंट घ्यावीच लागेल आणि त्यासाठी भरपूर पैसा खर्च करावा लागेल. नेमके त्याच काळात माझी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मी माझा त्रास सहन करत होतो आणि ट्रीटमेंट घेण्याचे टाळत होतो. पण लपवून लपवून किती लपवणार. शेवटी पत्नी हर्षा हिला माझी अवस्था कळाली. मग माझ्याप्रमाणे तिलाही खूप चिंता वाटू लागली. पण तिची गजानन महाराज यांच्यावर निस्सीम श्रद्धा. तिने मला सांगितले की आपण एकदा महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे जाऊ. महाराजांना त्यांच्या भक्तांचे दुःख कळते, तेच आपल्यासाठी काहीतरी करतील. माझाही महाराजांवर खूप श्रद्धा आहे. मग मी आणि हर्षा दोघेही शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी गेलो. खूप छान दर्शन घडले. मला महाराजांना काही मागावेसेच वाटले नाही. पण हर्षाहीने मात्र खूप मन लावून प्रार्थना केली महाराजांना. आम्ही शेगाव येथून परतलो आणि दोनच दिवसांनी मला एक खूप मोठे कामाची ऑफर आली. मी काही 5-6 वर्षापासून काम करणे जवळजवळ बंद केले होते. पण अचानक मुंबईतील एका मोठ्या बिल्डर डेव्हलपर त्याचे एक मोठे काम माझ्याकडे घेऊन आला. माझ्याकडे जी व्यक्ती ते काम घेऊन आली तिच्याकडे पाहूनच मी ते काम करण्यास नकार दिला. कारण ती व्यक्ती जे काम आणत ते खूप गुंतागुंतीचे असत. शिवाय त्या कामाचे पैसे तो फार काही देत नसे. त्यामुळे मी काम न पाहताच ते काम करण्यास नकार दिला. मग ती व्यक्ती निघून गेली. मला तर पैशाची खूप गरज होती पण कुणाकडे हात पसरण्यास मन धजत नव्हते. एकसारखा विचार मनात येत होता की आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करण्याचं हेच फळ मिळतं का? मग कोण प्रामाणिकपणे वागेल? मन खूप स्वतःलाच दोष देत होतं. पण वेळ निघून गेली होती तेव्हा महाराजांच्या पोथीतील वाक्य आठवले की तहान लागल्यावर विहीन खणणे याला काही अर्थ नाही. तसेच माझ्या बाबतीत झाले होते. दुःख एकच गोष्टीचे होते की माझ्यामुळे पत्नी हर्षा हिला नाहक त्रास सहन करावा लागत होता. ती शेगाव येथून आल्यावर देखील स्वस्थ बसली नव्हती. तिने महाराजांचे पारायण सुरू केले. बिचारी तिला स्वतःला संधिवाताचा त्रास, त्यात गुडघे दुखी असे त्रास असूनही ती माझ्यासाठी ते करता येईल ते करत होती. मग मीच एकदा बसल्या बसल्या महाराजांना मनातच म्हटले की महाराज, भक्तांचा विश्वास सार्थ ठरावा, माझ्यासाठी नाही तर हर्षासाठी काहीतरी चमत्कार घडवून आणा. जर असे घडले तर मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील. मी महाराजांना प्रार्थना केली. त्याच दिवशी मी ज्या बिल्डर डेव्हलपर याचे काम करण्यास नकार दिला होता तो पुन्हा माझ्याकडे आला आणि त्याचे काम करून देण्यास विनंती करू लागला. मी त्याला एकदा नकार देऊनही तो पुन्हा माझ्याकडे आला तेव्हा मला कळले की याचे काम आपल्यामुळे अडून पडले आहे आणि त्यामुळे तो पुन्हा माझ्याकडे आला आहे. मला कोणाचा गैरफायदा घेणे आवडत नसे. मी त्या डेव्हलपरचे काम तपासून पाहिले तर त्याला करोडो रुपये एक प्रोजेक्ट करायचे होते. पण त्यासाठी ती जागा त्याने निवडली होती, त्या जागेबद्दलचा काही वाद सुरू होता. ती अडचण सोडवण्यासाठी ती व्यक्ती माझ्याकडे आली होती. मी त्याचे सारे कागदपत्र याचा खूप अभ्यास केला आणि त्याचे प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या जमिनीचे सर्व कायदेशीर गोष्टी करण्यासाठी मला द्यावी लागणाऱ्या फीचा आकडा सांगितला. तो आकडा मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आकडा सांगितला होता. मी विचार केला, ह्याचे प्रोजेक्ट करोडो रुपयाचे आहे आणि हा त्यातून आणखीन जास्त पटीने पैसे कमवेल. मग त्यातून आपल्याला 5-25 लाख फी देण्यास ह्याला काही हरकत नसावी. आणि जर त्याला मी सांगितलेली फी मान्य नसेल तर तो मला काम देणार नाही. त्यामुळे मी मनातच म्हटलं
की आता आपण सांगितलेली फी दिली तरच आपण काम करायचं, अन्यथा नाही। आणि काय आश्चर्य, मी सांगितलेली फी देण्यास तो बिल्डर डेव्हलपर तयार झाला। त्याने मला त्याचे काम दिले, मी देखील माझे सर्व अनुभव पणास लावून त्याचे काम करून दिले। मी त्या एकाच कामातून इतका पैसा कमवला की माझ्या डोक्यावरचा भार हलका झाला आणि मी महाराजांचे खूप खूप धन्यवाद मानले, कारण माझ्यासाठी हा एक खूप मोठा चमत्कार होता। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला, आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा। आता वेळ आहे प्रश्नमंजूषेतील प्रश्न विचारण्याची, आणि आजचा प्रश्न आपल्याला मधुकरराव चौधरी दादा यांनी विचारला आहे। प्रश्न असा आहे की खाली लोवीतील रिक्त जागा भरा, माय जेवी लेकर आला, प्रेमे धरी पोटाला, तेवी डॅश डॅशला धरिते जाहले महाराज। पुन्हा एकदा वाचून दाखवते, माय जेवी लेकर आला, प्रेमे धरी पोटाला, तेवी डॅश डॅशला धरिते जाहले महाराज। तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे। आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे बळीराम पाटील। आणि आता बघूया ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे। पहिलं सविता चौगुले, दोन कुसुम पडवळ, तीन शिल्पास किचन, चार संदीप सरावते, पाच शीला लवान, सहा सौपुष्पा बनसोड, सात विश्वास बनसोड, आठ मंगला टिकले, नऊ रविकिरण सौंदनकर, दहा अरुणा घोडे, अकरा जया आंधळे, बारा रामेश्वरी देसाई, तेरा विद्याधर जावडेकर, चौदा सिमॅन्थनी कुलकर्णी, पंधरा अर्चना दामले, सोळा विद्या वानखेडे, सतरा सुरेश तिबडेवाल, अठरा संजुनी बांगड, एकोणीस सीमा पाटील, वीस श्रेया बैलूर, एकवीस कमल पवार, बावीस मीनाक्षी महाजन, तेवीस प्रभा पाटोळे, चोवीस चारुदत्त चौधरी, पंचवीस रमेश काळे, सव्वीस मधुकरराव चौधरी, सत्तावीस अपर्णा मानके, अठ्ठावीस रेखा अहिरराव, एकोणतीस उर्मिला दामले, तीस पपिता भुरखंडे, एकतीस प्रज्ञा एरंडे, बत्तीस सुवर्णा शिंदे, तेहतीस संगीता शिंदे, चौतीस विशालसिंग राजपूत, पस्तीस पल्लवी पाटोळे, छत्तीस रेश्मा तौर, सदतीस सुवर्णा पवार, अडतीस सायान प्रिन्स एडिट्स, एकोणचाळीस ज्योत्स्ना जाधव, चाळीस जया डोळस, 41 राजेश फरांदे, 42 रामदास रायबोले, 43 सुलभा मांडेकर, 44 सविता चौगुले। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते।